मॅडम, तुम्ही कोकणामध्ये आज गेले 3 दिवस तुम्ही राहिलात आणि या अगोदर पण आपण इथे विविध चित्रपटाच्या शूटिंगकरिता आपण आला होतात, तर काय वाटतं या कोकणामध्ये चित्रपटाच्या शूटिंगसाठी कोकण पोषक आहे का किंवा इथल्या कोकणी माणसांनी काय केलं पाहिजे? खूप सुंदर प्रश्न आहे सगळ्यांसाठी, एक कलाकार म्हणून माझ्यासाठी सुद्धा आणि प्रत्येक माणसासाठी सुद्धा। कोकण, कोकणामध्ये काय नाही आहे, कोकणामध्ये सुंदर निसर्ग आहे आणि या निसर्गापोटी या प्रेमापोटी कलाकार चित्रपटसृष्टी इथे येते आणि चित्रीकरण करते। पण हा एक मनात कुठेतरी अशी एक सल आहे की हा निसर्ग आपण जतन नको का करायला, इतकं भरभरून आपल्याला निसर्गानं दिलं आहे आणि इथेही शहरीकरण होत चाललं आहे, हे कुठेतरी थांबवायला पाहिजे। प्रत्येक माणसामध्ये आतलं हे कुठेतरी ती वेदना आहे प्रत्येकाला, कोकणी माणसाला, कोकणातल्या माणसाला। गुहागरमध्ये मी जेव्हा आज बरेच दिवसांनी निवांत आली तेव्हा विचारलं ना की कोकण इतकं झपाट्यानं बदलतं आहे, तर त्यांनाही या गोष्टींचं वाईट वाटतं की वर्षानुवर्ष ते इथे राहिले, निसर्गामध्ये राहिलेली माणसं आहेत ही आणि अचानक ही झाडं झुडपं गायब होत आहेत, घरं बदलत आहेत, झपाट्यानं सगळीकडे शहरीकरण होतं आहे, हे थांबवायला पाहिजे। जेव्हा हे थांबलं जाईल तेव्हा परत शहरातला माणूस इकडे येईल, कारण त्याला आनंद हवा असतो कुठला, निसर्गातला। तेव्हा त्याला निसर्गाचं हे सुख, शांती, आनंद भरभरून मिळेल, त्याला जतन करायची इच्छा होईल। पण मला वाटतं इथून ही सुरुवात व्हायला पाहिजे आणि प्रत्येकाचं आपलं कर्तव्य आहे आणि ते आपण कर्तव्य आपण सगळ्यांनी बजवायला हवंच। आपण आत्तापर्यंत केलेल्या चित्रपटातील कामं, कोणकोणतं चित्रपट ते आणि टी व्ही मालिकामध्ये सुद्धा आपलं काम चांगल्या पद्धतीने सुरू आहे, त्या संदर्भात थोडी काही माहिती द्या। पहिलं तर मी चित्रपटाचं, जेव्हा तो चित्रपट येतो आहे रावस, जे इथे शूट पूर्ण आम्ही 1.5-2 महिने इथे केलेलं आहे, त्यामुळे गुहागरचं कोकणचं एक ते काय म्हणतात ना, जास्त बॉन्डिंग आहे, ते फार आवडणारं नातं आहे, निर्माण झालं आहे ते नातं। ती रावस फिल्म इरसल ही 2 वर्षापूर्वीच रिलीज झाली आहे आणि आत्ता थिएटरला डिलिव्हरी बॉय चालू आहे, ती फिल्म तुम्ही बघू शकता सगळेजण। आणि आता नवीन येणारा प्रोजेक्ट सायलेंस 2, मी एका लेजंडबरोबर मनोज वाजपेयींबरोबर काम केलं आहे, तेही तुम्हाला बघायला आवडेल। आणि मालिका तरी आत्ता इतक्यात तुम्ही माझी चालूच होती की माझी माणसं सर मराठीवर तुम्ही बघत होता, राजा राणीची गजोडी। आणि खूप महत्त्वाची गोष्ट अशी की खूप वर्षांपूर्वी मी गुहागरमध्ये टोकन नंबर नावाची सिरियल केली होती, खरं तर ती ETV ला सिरियल लागायची आणि पुण्यामध्ये त्याचं चित्रीकरण सुरू होतं, पण आमचं आउटडोर शूट म्हणून इथे 5-6 दिवसाचं शूट केलं होतं आणि कदाचित तेव्हापासून ती शृंखला चालू आहे, गुहागर, पुणे, मुंबई असं चालू आहे, त्यामुळे हा जास्त खूप आनंद होतो मला। सर्वाधिक चित्रीकरण हे मुंबई, पुणे किंवा घाटमाथ्यावर होतं, पण गेल्या 4-5 वर्षापासून कोकणाला पसंती देत आहेत। अजून या ठिकाणी चित्रपट शूटिंगकरिता किंवा चित्रपटाच्या चित्रीकरणाकरता इथे चित्रपटसृष्टीने यावं यासाठी कोकणातल्या माणसांनी काय केलं पाहिजे? हा प्रश्न कोकणातल्या माणसासाठी नाही आहे, हा प्रश्न सगळ्या माणूस जातीसाठी आहे, मी असं म्हणते प्रत्येक माणसासाठी हा प्रश्न। खरंच माणूस स्वतःचा निसर्ग जपतो हा आपणच स्वतःला प्रश्न करावा प्रत्येकाला, तेव्हा त्याचं उत्तर मिळेल। साधी गोष्ट आहे की पंचेंद्रियांना सुखावणारं काय ते निसर्ग, अजून तुम्ही अवतीभोवती माझ्या बाजूला बघताय, गुहागरमध्ये मी उभी आहे, त्याच्यासारखं सुख नाही आहे। सुख, शांती, आनंद, समाधान या सगळ्या गोष्टी पंचेंद्रियांना हव्या असतात आणि कोकणामध्ये आपल्याला भरभरून मिळतात। निसर्गाची इतकी भरभरून केलेली उधळण आहे, ते उधळण फक्त माणसानं आपल्या उंजळीत घ्यायची आहे। निसर्गाला काय हवं असतं, मूक तो निसर्ग देत राहतो आणि आपण घेत राहतो। आपण जबाबदारी घ्यायला हवी की आपल्या निसर्गाची आपण कशी काळजी घ्यायला हवी,
तो आपल्याला भरभरून देतो, आपली उंजळ पूर्ण करतो. तर आपलं कर्तव्य साधं आहे की आपण आपल्या निसर्गावरती प्रेम करायला पाहिजे, इथल्या झाडाझुडपावरती प्रेम करायला पाहिजे, इथे दऱ्याखोऱ्यातल्या डोंगरावरती प्रेम करायला पाहिजे, इथे शहरीकरण होऊ द्यायला नाही पाहिजे. हे सगळं थांबवायला हवं. जेव्हा हे थांबवेल तेव्हा निसर्ग हा देत राहतो कायम, आणि आपल्याला कायम घेत राहायचं आहे. वर्षानुवर्ष वडिलोपार्जित आपण हे सगळं बघत आलो आणि आपण हे घेत आलो. आणि जेव्हा हे प्रत्येक माणूस करेल ना, तेव्हा आपोआप शहरातली पावलंसुद्धा इथे येऊन मिळतील, ते वळतील. आणि चित्रपटसृष्टीसाठी आपण कोकण मुंबई पुण्याला शूट होतं, बरेच वेळा तो सेट तयार करावा लागतो. पण ही किती आनंदाची गोष्ट आहे की हा निसर्ग आपल्याला उपजत त्याच्याकडे असलेल्या गोष्टी आपण त्याच्या घेतो. काही आपल्याला नव्यानं काही खोटं खोटं तयार करावं लागत नाही, कारण हे सगळं खरं आहे आणि तेच आपण सादर करतो, म्हणून तर लोक येतात. तर हीच तळमळीची इच्छा आहे. कोकणातल्या इथं प्रत्येक गुहागरच्या माणसाची ही व्यथा आहे. आणि ही कथा मला आता या पद्धतीनं सांगावी लागते की ही व्यथा आपण अगदी म्हणून प्रत्येकानं समजून या व्यथेवरती आपल्याला काय करता येईल, की कुठेही आपल्याला ही गोष्ट थांबवता येईल. जशी वाळवी लागते लाकडाला, तसं हे झपाट्यानं सगळं बदलत चाललं आहे. निसर्गाला जणू काही माणसानं वाळवी लागू दिली आहे, की थांबूयात आपण, जतन करूया आपण हा निसर्ग. म्हणजे चित्रपटसृष्टीसाठी काय आणि सर्वसामान्य माणसासाठी काय, हा खूप कायम त्याला ठेवता येईल. थँक्यू मॅडम.